अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, आज आपण आहे ना झटपट चकल्या बनवूया. काय जण याला वरणफळ म्हणतात पण आमच्याकडे चकल्या म्हणतात. संध्याकाळी स्वयंपाकाचा कटरा आला ना, मग तुम्ही या चकल्या बनवा. थंडीच्या दिवसात खूप भारी लागतात गरम गरम खायला. बनवायला बी लई वेळ लागत नाही, अगदी झटपट बनतात. चकल्या बनवायला मी एक वाटी तुरी डाळ घेतली. हिला आहे ना स्वच्छ धुऊ आणि कुकरला शिजून घेऊ. आता एक वाटी तुरी डाळ आहे ना, दोन वाट्या पाणी घालू आणि थोडी हळद घालू शिजवायला. आणि कुकरच्या आहेत ना चार पाच शिट्ट्या करून चांगली मऊसूत शिजून घेऊ. आता ही डाळ आहे ना मी आधीच शिजून घेतली, दाखवते तुम्हाला. ह्या पण मी कुकरला डाळ आधीच शिजून घेतली, पहा किती मऊसूत शिजली ना. अशी शिजवायची. आता ह्या परातीत मी गव्हाचं पीठ घेतलंय, आता थोडं मीठ घालते मळून घेते. आता याला थोडं थोडं पाणी घालायचं, घट्ट मळायचं. मी ना दोनच माणसाच्या चकल्या बनवून राहिले, त्यामुळं मी थोडंच पीठ मळलंय. आता मी पीठ मळून घेतलंय आणि थोडं कोरडं पीठ घेतलंय. आता मी कढई गरम करायला ठेवली आणि या पळीत अर्धी पळीत तूप घेतलंय आणि गावरान तूप आहे. आणि तसंही बी तूप आहे ना थंडीत चांगलं असतं शरीराला. मला वाटलं तर तूप टाका नाही तर तेल टाका, पण मी टाकलंय तूप. आता तूप गरम झालंय, आपण याच्यात जिरी आणि मोहरी टाकू. आता हे दोन चमचे हिंग घालू. आता लसूण आणि हिरवी मिरची घालू. याला लसणाची फोडणी आहे ना लई भारी लागते. आता हे लसूण मिरची तळली. आता हे टमाटर एक कापून घेतलंय, ही घालू याच्यात. आता याला चांगलं परतून घेऊ. आता हे अर्धा छोटा चमचा हळद घालते. काही हळद डाळ शिरसाणी बी घातली होती. कोथंबीर कढी पत्ता घालू. आता अर्धा छोटा चमचा लाल मिरची घालू, हिरवी पण घातलेली मिरची. आता ही कुकर मध्ये शिजवलेली डाळ कढई मध्ये होतो. आता याला हलवून घेऊ. डाळ आहे ना लई घट्ट आहे. आता एक चाले भर पाणी घालू याच्यात. आता ह्या चकल्या करायला आपल्याला ह्या थोड पातळच वरण लागत आहे. आता याच्यात चवी परवानी मीठ घालू. आता याला आहे ना चांगली कळकळून उकळी काढू. तर आपण चकल्या बनवून घेऊ. तुम्हाला माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची घ्यायची असं ना तर या नंबरवर व्हॉट्सअप करा. आतापर्यंत लई बाळांनी मसाले घेतले, त्यांना आहे ना खूप आवडले. तुम्ही बी घ्या, तुम्हाला पण आवडते ना हे मसाले. माझ्या खर्चाने घरपोच मिळते आणि माझे मसाले तुम्हाला कसे वाटले नक्की नक्की सांगा मला. आता या पिठाचे मी दोन तीन उंडे करून घेते. आता या उंड्याला कोरड पीठ लावून लाटून घेऊ. तुम्ही जितकी पातळ पोळी लाटताना तेवढ्या चकले छान बनतात आणि खायला बी चांगल्या लागतात. आणि जाड जर पोळी लाटली ना तर त्या चकल्या खायला चांगल्या लागत नाहीत आणि कच्च्या राहतात. आपली पोळी लाटून झाली, पातळ पोळी लाटली अशीच लाटायची. आता मी सुरी घेतली, या सुरीनी चकल्या कापून घेऊ. तुम्हाला वाटलं ना तर चौकोनी कापा, मी आपल्या कापण्यासारख्या लाटणी कापीते. आता हे उभं कापलंय, आता तिरप कापू याला.
असं तिरपं कापलं ना मग याला कापण्यावानी साखर येतो. आता आपल्या वरणाला उकळी आली, अशी वरणाला उकळी आली ना तरच चकल्या सोडायच्या, नाही मग चिटकत नाही ती कुणाला. आणि उकाळी नाही तुम्ही सोडल्या ना तर असं त्याचं चिकल होऊन बसन आणि चिकटते साऱ्या. मग त्याचे गट्टे गट्टे होतात ना, मग ते खायला बी नाही चांगले लागत. त्यामुळे ना कधी लक्षात ठेवायचं असं वरणाला खळखळून उकळी आणायची आणि मग सोडायचे त्याच्यात चकल्या. आता हे राहिलेले चकले बी असं लाटून घेऊ आपण. आता गॅस आहे ना, मी थोडा बारीक केलाय. आता ह्या बी चकले आपल्या कापून झाल्यात, लवी या उकळीत सोडून देऊ. यांना आहे ना सर्व बाजूने असे हलून घेऊ, मग आपल्या चकल्या चांगल्या शिजतात. आता काय लय वेळ लागणार नाहीये, 5-6 मिनिटातच आपल्या चकल्या शिजतील. ह्या पा आपल्या चकल्या छान शिजल्यात. आणि या चकल्यात ना तुम्ही गरम गरमच खा, थंड झाल्या ना मग घट्ट होतात. आता तुम्हाला एक चकली दाखवते शिजली का नाही. आता ही चकली अशी हाताने दाबली ना लगेच तुटती. आता याचा अर्थ समजायचं का आपली चकली शिजली. ठीक आहे पा आपल्या चकल्या किती भारी झाल्यात आणि शिजल्या पण छान मऊसूत शिजल्यात. आता ही खायच्या ना तुम्ही गरम गरमच खा, पापड लोणचं याच्या संग लय भारी लागत्यात. याच्यामध्ये ना गावरान तुपाची धार घालायची, मग एकच नंबर लागत्यात खायला. आता आपण गरम गरम चकल्या वाढून घेऊ. पा आपल्या चकल्या किती भारी दिसून राहिल्यात. तुम्ही पण अशाच चकल्या बनवा आणि खा, तुम्हाला ना आवडते. आता आपल्या चकल्या वाढून झाल्यात, आपण याच्यावर गावरान तूप घालू. आता या किटलीत गावरान तूप आहे, थोडस तूप घेते. आता गरम गरम चकल्या आपण तूप घालू. बाळांना तुम्हाला माझ्या झटपट चकल्या बनवलेल्या आवडल्या असल्या तर लाईक करा आणि शेअर करा. माझ्या सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका बर का. हसा खेळा, खूप खूप मजा करा. मध्ये आजीबाईच्या झटपट चकल्या बनवून खा. चला असं भेटू पुढच्या रेसिपीला.